मधनं 5 बरे झाली आहे. यात श्रीकांत भारतीय यांचे नाव समोर आले आहे. यापूर्वीही राज्यसभा निवडणुकीकरिता डॉक्टर अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Thank you.
पक्षाच्या वतीने विधान परिषदेच्या ज्या पाच जागा उमेदवार घोषित झाले त्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस माझे मोठे बंधू आणि या अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र किसान भारती यांचं नाव आलेलं आहे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे की सगळ्या परिवारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये क्षेत्राच्या परिवारामध्ये हे प्रतिनिधित्व दिल्या गेल्या असल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना सगळ्यांची आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्यावेळेला सत्ता होती राज्यामध्ये त्यावेळी ते CM साहेबांचे OSD होते, त्यामुळे सामान्य लोकांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. नक्कीच या आमदारकीचा फायदा या अमरावती जिल्ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्याही याच्यामध्ये त्यांचं योगदान राहणार आहे. विकासाच्या कामासाठी आम्ही कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. त्यांचा पण निधी आम्ही या ठिकाणी खर्च करू अशा प्रकारची आशा आम्हाला आहे. आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि आम्ही सगळे मिळून आज त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीचं हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीकांतजी भारतीय यांना भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी घोषित केली. श्रीकांतजी हे अमरावती जिल्ह्याचे सपुत्र आहेत आणि त्याचा आनंद आज कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेला आहे. अगदी विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पार्टीच्या महामंत्र्यापर्यंतची त्यांची वाटचाल बरोबर संघर्षात आलेली आहे आणि एक वेळा भारतीय जनता पार्टीने पुन्हा सिद्ध केलेला आहे की हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनाच येणाऱ्या काळामध्ये तिकीट देणार. जी उमेदवारी जाहीर झाली आहे त्याचा या ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे. श्रीकांत भारतीय हे अमरावतीचे सुपुत्र असल्यामुळे अमरावतीकर जनतेला त्याचा आनंद फार मोठ्या प्रमाणात आहे. कार्यकर्त्यांवर न्याय करणारी पार्टी असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या पुढील काळातसुद्धा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर न्याय केला जाईल. धन्यवाद. अमरावतीचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी संघटन सरचिटणीस ज्यांच्याकडे दायित्व आहे असे सन्माननीय श्रीकांतजी भारतीय यांच्याकडे विधान परिषदेच्या दायित्वाची जागा त्यांना मिळालेली आहे आणि निश्चितच त्याचा उपयोग आम्हाला अमरावतीकर जनतेला होईल आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की आमच्या अमरावतीचे आहे. त्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे खूप मोठा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छासुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत.